नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण सीताफळ बासुंदी किंवा रबडी पाहणार आहोत. अगदी झटपट होते, उपासालासुद्धा चालते. सीताफळाच्या बिया काढणं खूप किचकट काम असतं, त्यामुळे हे काम 5 मिनिटाच्या आत कसं करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सीताफळ बासुंदी किंवा रबडी करण्यासाठी इथे माझ्याकडे 1 लिटर दूध शिल्लक होतं, त्यामुळे तेच मी इथं वापरलेलं आहे. तुम्ही ताजं दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे दूध आपल्याला 8 ते 10 मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे, म्हणजेच आटवून घ्यायचं आहे. दूध आटवताना आपल्याला हे सतत हलवत मंद आचेवर आटवून घ्यायचं आहे. दुधाला जर तुम्हाला पटकन दाटसरपणा हवा असेल तर यामध्ये तुम्ही 4 ते 5 चमचे मिल्क पावडर घालू शकता, किंवा 3 ते 4 जे मलाई पेढे असतात ना ते सुद्धा घालून तुम्ही दुधाला पटकन दाटसरपणा आणू शकता. तुम्ही पाहू शकता दूध आपलं छान असं आटलेलं आहे, अगदी बासुंदीसारखं तयार झालेलं आहे. 1 लिटर आपण दूध घेतलं होतं, त्याच्या अर्धा आपण आटवून घेतलेलं आहे. दूध घेताना हे फुल क्रीम दूधच घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1/4 वाटी साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. यामध्ये आता वेलची पूड घालूया, व्यवस्थित एकत्र करून घेऊया. साखर घातल्यानंतर दूध थोडंसं पातळ होतं, त्यामुळे याला 2 ते 3 मिनिट अजून शिजवून घेऊया. आता यामध्ये आपण तळून घेतलेले काजू आणि बदाम तेसुद्धा घालूया. काजू बदाम घालणं ऑप्शनल आहे, नाही घातले तरीसुद्धा चालतील. यामध्ये केसरचं दूध घालूया आणि मिनिटभर याला शिजवून देऊया. इथे आपली मस्त अशी बासुंदी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया. मला थोडीशी दाटसरच बासुंदी हवी आहे, त्यामुळे इथे मी दाटसर ठेवली आहे. तुम्हाला जर थोडी पातळ ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. इथे आपली बासुंदी पूर्ण थंड झालेली आहे. आता आपण सीताफळाचा गर काढूया. इथे मी एक मोठ्या आकाराचं सीताफळ घेतलेलं आहे, त्यामुळे एकच घेतलेलं आहे. जर मध्यम आकाराचं असेल तर 2 घेतले तरीसुद्धा चालेल. सीताफळ अगोदर आपल्याला मधोमध तोडून घ्यायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने असं बाजूच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे अगदी सहज हा गर बाजूला होतो. सीताफळाचा काढलेला जो गर आहे तो आपल्याला ह्या चॉपरमध्ये घालायचा आहे. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी पुढे सांगणारच आहे. सीताफळाचा सगळा गर आपण या चॉपरमध्ये घालायचा आहे आणि 3 ते 4 वेळा याची दोरी ओढायची आहे, त्यामुळे अगदी सहज ह्या बिया वेगळ्या होतात. जर तुमच्याकडे असा चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवर फक्त 1-2 सेकंदच फिरवायचं आहे, त्यामुळे सुद्धा बिया वेगळ्या होतात. पण मिक्सरमध्ये बिया फुटायची थोडीशी भीती असते, त्यामुळे चॉपर असला ना तर पटकन काम सोपं होतं. किंवा तुमच्याकडे जर पुरणाची चाळण नसेल तर त्यावर सुद्धा ह्या बिया अगदी सहज वेगळ्या होतात. चॉपरमुळे आपलं काम अगदी सहज पटकन होतं. वरती आलेल्या बिया ह्या चमच्याच्या सहाय्याने बाजूला करून घ्यायच्या आहेत. इथे आपला मस्त असा सीताफळाचा गर 5 मिनिटात तयार झालेला आहे. तो थंड झालेल्या बासुंदीमध्ये घालायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बासुंदी अजिबात गरम नको. सीताफळाचा जो गर आहे तो बासुंदीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. इथे आपली मस्त अशी दाटसर सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. सीताफळ गर काढण्याची ही ट्रिक तुम्हाला अगोदर माहीत होती का? रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.